गतीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. चांगली ॲक्शन आहे आयुष गोंधळीची, आणि अगदी आपण पाहिलं ना तर जिथे फलंदाजांना नामोहरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला दर्जेदार चोक, चेंडू मात्र सरळ राहुल होईल सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. बॉडीला पूर्ण स्ट्रेच केलं, फुलरलेनचा बॉल स्लॉट मध्ये आला आणि अगदी लांब लचक चेंडूला षटकारासाठी धाडलं. 5 बॉल आणि 9 धावसंख्येवरती संदेश कोळी नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या अप तक 56, 4 खेळाडू बाद. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा त्याच लेन वरती, पुन्हा एकदा रिजल सेम, चेंडू ऑन साइड ला ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. मोठी फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल वरती 2 षटकार आले, संघाला आवश्यकता होती आणि आवश्यकतेनुसार बॅटिंग करत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. जहां मॅटर बुडे होते ना वहां संदेश कोई खडे होते. आतून चेंडू निसटलाय, पंचांचा निर्णय येईल. डेड बॉल, मृत चेंडू इथे घोषित करण्यात आलाय. शैलीजी चव्हाण सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, त्यांची जी देहबोली आहे ना, अगदी त्याच वेळेला एखादा क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे अपील करण्याच्या आधी अनेक वेळेला विचार करतो. पुढचा बॉल कमी गतीने, रिझल्ट सेम, ऑन साइडला मोठा फटका, टोले जंग फटकेबाजी, लांब 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 लचक षटकार. यो बॅटमन हुकमी एका एका एका, त्याने उत्तुंग मारलाय षटकार, त्याने उत्तुंग मारलाय. चार बॉल वरती 4 षटकार, 8 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळा बायला हरकत नाहीये मित्रांनो. काय बॅटिंग परफॉर्मन्स राहिलाय. संदेश कोळी 8 बॉल आणि 27 वरती तो नॉट आउट खेळतोय. आयुष गोंधळीवरती मोठे स्ट्रोक केले. शेवटचा बॉल पूर्वार्धातील, धावफलकावरती 74 आहेत, 74 लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढचा बॉल यावेळेला देखील 5वा बॉल आणि त्यावरतीही पाठवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.